चप्पल बाजार, बांडे बाजार, कपड़ा बाजार, हमारा ये चेना मार्केट, महाराजा होटल, दत्त गुड़ी, हनुमानदेव मंदिर, चौपट्टी और महाराजा के पीछे हम लोग अधिकारी लोग ऑफिस में बैठ रहे हैं, ऑफिस में बैठ कर टाइम पास कर रहे हैं, गोटी खेल रहे बोल के आज हम लोग गोटी लेके होराट कर रहे हैं। वो लोग शर्म आना चाहिए। जो बंडी वाले बोलते हैं पुलिस ट्रैफिक पैसे खाते हैं, महानगर का पल पैसा के लेके हमारे पास पैसा लेते हैं बोल के बोलने के बाद भी कमिश्नर साहब एक्शन ले रहे। अभी ये सिर्फ एडवर्टाइज है, अभी होराटा चालू नहीं हुआ, ये सिर्फ गोटी का होराटा है, अभी करनाल गुलबर्गा बंद का होराटा है। इतना धक्का धक्का होता है, कितना पर्स लूटी होता है, चोरी लूटी होता है, और औरत को धक्का देते हैं, औरत को लेके चिल्लाते हैं, टमाटर टमाटर लाल टमाटर बोलकर चिल्लाते हैं, सब कुछ करते हैं। जो एमएलए उत्तर एमएलए दक्षिण एमएलए जो भी दोनों वहां जाके विजिट मार रहा है, ये बोले तो अगले महीना दीपोली, दशहरी, गणपति और मोहरम, ईद आ रहा है, सबके लिए अच्छा है। और जो जो रास्ते के ऊपर अपघात एक्सीडेंट जो हो रहा है वो उसके लिए नहीं होने के जैसा आपको शिफ्ट करना बोल के हम लोग संगठन की तरफ विनंती कर रहे, नहीं कर तो प्रॉब्लम हो रहा है। इसीलिए पूरा सॉल्व होने के लिए ये लोग जाके रोड पे अधिकारी लोग उतरने के बाद अच्छा होता है। इसीलिए आज विद्यापारी कर्नाटक विद्यापारी संगठन तरफ से, आज कल्याण कर्नाटक कन्नड पर संगठन तरफ से आज हम लोग जगत रुत से महानगर पालक तक आके हम लोग आज एक नया होराटा का जैसा, जो गोटी खेलने के जैसा, जो अधिकारी लोग जो काम छोड़ के घर में से 10 बजे आके शाम तो 5 बजे तक यहाँ पे टाइम पास गोटी का जैसे गोटी खेलने का जैसा टाइम पास करके वो लोग घर को जा रहे। क्यों हमारा होराटा करने का विषय क्या है बोलो तो, जो मार्केट में हम लोग 4 दिन से पहले हम लोग सुधी गोष्ठी कर रहे थे, जो बीदी व्यापारी का जो समस्या चल रहा है रास्ते के ऊपर, जो बीदी व्यापारी का जो बंडी लगा रहे, जो सर लोग जाने का जो बीदी फुटपाथ के ऊपर जो शेड मार के जो व्यापारी कर रहे वो सबको यहाँ हाली जूना जेल में जेल के जगह पे शिफ्ट करना बोल के हम लोग होराटा कर सुधी गोष्ठी कर रहे थे। आज लग वही हम लोग उद्देश्य पकड़ के उद्देश्य के लिए आज हम लोग कॉर्पोरेशन को आके महानगर पालिके को आज हम लोग विनंती कर रहे हैं, आपके अधिकारी लोग जो भी काम नहीं कर रहे गोटी करने के काम कर रहे बोल के हम लोग जिला अधिकारी को बताने के लिए हम लोग आज होराटा कर रहे हैं। आज पुलिस कमिश्नर साहब ने एक बार भी सुपर मार्केट में रोड नहीं मारे है, और वहाँ पे जाके जो हालत है, जो ट्रैफिक का जो कलंक है ट्रैफिक के पुलिस के ऊपर, जो ट्रैफिक पुलिस लोगों के ऊपर के जो वहाँ पे अधिकारी जो बंडी वाले बोलते हैं पुलिस ट्रैफिक पैसे खाते हैं, महानगर का पल पैसा के लेके हमारे पास पैसा लेते बोल के बोलने के बाद भी कमिश्नर साहब एक्शन ले रहे, और महानगर पालिका के लोग भी पैसे खा रहे वो भी एक्शन नहीं ले रहे। आप जाके बोलिए, आप गाड़ी लगाइए, गाड़ी लगाने के बाद पूछिए, आप एक कमिश्नर का एक पुलिस का नाम लिया पुलिस पैसा लेके गया बोल के बोलते हो लोग, ये कॉर्पोरेशन वाले के नाम बोलते कॉर्पोरेशन पैसा लेके गए बोलते, और हमारे संगठन वाले को पता है, हमारे को पता है ये बात, एक बार नहीं 10 बार बता रहे, तो इतना भी पुलिस लोग भी शर्म नहीं है, और जिला अधिकारी को भी शर्म नहीं है, महानगर पालिका को भी शर्म नहीं है। ये बार ऐसा ट्रैफिक लोग ऐसा पैसा लेके पुलिस इलाके के नाम गंदा कर रहे हैं, इसीलिए इन लोग को एक्शन लेना है। जो जितना जन वहाँ पे काम कर रहे हैं वो पूरे बंटी वाले को जो चौपट्टी में जो हली जूना जेल है वो जेल पे शिफ्ट करना है, और नहीं करेंगे तो हम लोग अभी ये सिर्फ एडवर्टाइज है, अभी होराटा चालू नहीं हुआ, ये सिर्फ गोटी का होराटा है, अभी करनाल गुलबर्गा बंद का होराटा है, जिला कचहरी मुतकी डालना है, पुलिस कमिश्नर ऑफिस मुतकी डालना है, और हम लोग सिर्फ महानगर पालिका के ऑफिस गोटी खेल रहे। जो आप लोग वहाँ समस्या कितना है, जो औरत लोग को हमारा बीबी हमारे बच्चे हमारे बहन जाने के बाद ही हमारे को एहसास होता है मार्केट में हम लोग अंदर जाके बाहर कैसे आते बोल के, कितना धक्का धक्का होता है, कितना पर्स लूटी होता है, चोरी लूटी होता है, और औरत को धक्का देते हैं, औरत को लेके चिल्लाते हैं, टमाटर टमाटर लाल टमाटर बोल के चिल्लाते हैं, सब कुछ करते हैं हम, फिर हमारा औरत लोग जाके वहाँ मार्केट में तरकारी लेते हैं। तो इसीलिए महानगर पालिका जो बेंगलुरु है, हम लोग अभी मंजुनाथ नालवर साहब ने जो बोला है हम बेंगलुरु के जैसे होना बोल के, हम कमिश्नर को सपना था हमारा कमिश्नर डिवीजन होना बोल के, और यहाँ पर कमिश्नर डिवीजन होने के बाद भी हम पैसा कैसा पहले जीवन चलते थे ऐसा हालत हमारी हुआ है। जो मैडम कमिश्नर मैडम डीसी मैडम भी काम नहीं कर रहे और महानगर पालिका भी काम नहीं कर रहे, और जितना जल्दी होता उतना जल्दी काम करने के लिए, और 15 दिन का हम लोग गड़ू दिए, 15 के दिन के अंदर काम नहीं करेंगे तो अगले होराटा ऐसा होगा
तो पूरे जन अधिकारी लोग को हम ट्रांसफर के लिए जिला उस्तवरी को हम लोग फोर्स करेंगे। जो एमएलए उत्तर एमएलए दक्षिण एमएलए जो भी दोनों वहाँ जाके विजिट मार रहा है और यहाँ कॉर्पोरेशन वाले भी जाके विजिट मार रहा है, पुलिस कमिश्नर साहब भी जाके विजिट मार रहा है, कमिश्नर मैडम भी जाके विजिट मार रहा है। क्यों बोले तो अगली महीना दीपोली दशहरी गणपति और मोहर्रम रमजान ईद आ रहा है, सबके लिए अच्छा है। और जो जो रास्ते के ऊपर अपघात एक्सीडेंट जो हो रहा है वो उसके लिए नहीं होने के जैसा आपको शिफ्ट करना बोल के हम लोग संगठन की तरफ विनंती कर रहे हैं। नहीं करना नहीं होगा तो अगली बार हमारा होराटा बड़ी होराटा रहता है। चप्पल बाजार, बांडे बाजार, कपड़ा बाजार, हमारा ये चेना मार्केट, महाराजा होटल, दत्त गुड़ी, हनुमानदेव मंदिर, चौपाटी और महाराजा के पीछे और हमारा ये बांडे मार्केट चप्पल बाजार के मेन रास्ते के ऊपर इतना है, स्टेशन है, दरगाह बहुत जल तरफ है। तो हमारा पहले मार्केट में लोग जाते आते हैं, बहुत तकलीफ हो रहा है। जो राम मंदिर के पास भी ऐसा जो ट्रैफिक बंद होने के बाद एक्सीडेंट हो रहा है, इसीलिए बहुत प्रॉब्लम हो रहा है। इसीलिए पूरा सॉल्व होने के लिए ये लोग जाके रोड पे अधिकारी लोग उतरने के बाद अच्छा होता है। इसीलिए हम लोग अधिकारी लोग ऑफिस में बैठ रहे हैं, ऑफिस में बैठ कर टाइम पास कर रहे हैं, गोटी खेल रहे बोल के आज हम लोग गोटी लेके होराटा कर रहे हैं। वो लोग शर्म आना चाहिए और आप लोग को गोटी खेलने का सपना छोड़ के वो लोग काम करने का सपना रखना बोल के हम आपके टीम में लोग बताना चाहते हैं। ಈ ದಿವಸ ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳ ಸಂಘ ಹಾಗೂ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಕನ್ನಡ ಪರ ಸಂಘಟನೆಗಳ ಒಕ್ಕೂಟದ ಎಲ್ಲ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಸಂಪೂರ್ಣ ಬೆಂಬಲ ಇದ್ದು ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಎಲ್ಲ ನಿರ್ಗತಿ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು, ಬಡ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಇದ್ದಂಥ ಅವ್ರ ದೇಶದಿಂದ ಇವತ್ತೇನದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿಲ್ಲ ಯಾವುದೇ 10 ವರ್ಷ 14 15 ವರ್ಷದಾಗ ನಮ್ಮ ಆ್ಯಕ್ಟ್ ಬಂದಿದೆ ಅವಾಗಿಂದ ಹಿಡಿದು 10 ವರ್ಷ ಆದರೂ ಕೂಡ ಯಾವುದು ಜೋನಲ್ ಆಗಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಇವತ್ತು ಕನ್ನಡ ಪರ ಸಂಘಟನೆಯವರು ಏನಿದೆ ಬೆಂಬಲ ಸಂಪೂರ್ಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದ್ರ ಮೂಲಕ ಏನದೆ ಇಲ್ಲಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ಇವತ್ತು ಏನದ ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದೇವೆ. ನಾವು ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸದ ಉದ್ದೇಶವೇನೆಂದರೆ ಈಗ ಗುಲ್ಬರ್ಗ ಕಲಬುರಗಿ ನಗರದಲ್ಲಿ ಇರೋಂಥ ಹೃದಯ ಭಾಗದಂಥ ಸೂಪರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ನಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು 200 ಹಿಡಿದು 300 ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ವಿವಿಧ ವಸ್ತುಗಳು ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಹಣ್ಣು ಹಂಪಲು ಬಟ್ಟೆ ಸ್ಟೇಷನರಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ ಮತ್ತು ವಿವಿಧ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿದ್ದಾರೆ. ಇದರಂದರೂ ಕೂಡ ಈಗ ಅಲ್ಲಿ ಚಪ್ಪಲ್ ಬಜಾರ ಮತ್ತು ಬಾಂಡೆ ಬಜಾರ್, ಕಿರಣ ಬಜಾರ್, ಜನತಾ ಬಜಾರ್, ಕಪ್ಪಡ ಬಜಾರ್ ಎಲ್ಲ ಇದತ್ ಮಂದಿರ್ ಸಿಟಿ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ವಿವಿಧ ವ್ಯಾಪಾರಿಗಳಾರ. ಇದರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಾನೂನು ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಫುಟ್ಪಾತ್ ಮಾಡ್ಯಾರ ಸಾರ್ವಜನಿಕರ ದೇಶದಿಂದ. ಮತ್ತು ಇವರಿಗೆ ಜೋನಲ್ ಕಟ್ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಕೇಸಿಗೆ ಸೂಪರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಹಳೆ ಜೇಲ್ KSRP ಕ್ಯಾಂಪ್ನಲ್ಲಿ ನಿಗದಿಪಡಿಸಿ ಸ್ಥಳ ಇದೆ ಅಂದರೆ ಅದು ಜಾಗ ತೋರಿಸಿ ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೈ ಬಿಟ್ಟರ. ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತರು ಆಯಿತು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿಂದ ಮಹಾನಗರ ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಆಯಿತು, ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆಯಿತು, ಅದಕ್ಕೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳ ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಕೊಟ್ಟು ಒಂದು ಕಾನೂನು ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತದೆ ಆ ಪ್ರಕಾರ ಅವರು ಕಾರ್ಯ ನಿರ್ವಹಿಸಿಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಈಗ ಭಾಳಷ್ಟು ವರ್ಷ ಹಿಡಿದು ನಾವು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪಟ್ಟಣ ಮಾರಾಟ ವ್ಯಾಪಾರಿ ಸಮಿತಿನೂ ಇದೆ, ಇದಕ್ಕೆ ರಚನೆ ಆಗಿದೆ. ಆ ರಚನೆ ನಿರ್ಣಯಗಳು 15-20 ಆದರೂ ಕೂಡ ನಿರ್ಣಯ ಪ್ರಕಾರ ಯಾವುದು ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ಲ. ನಾನು ಕಮಿಟಿ ಪಟ್ಟಣ ಮಾರಾಟ ಸದಸ್ಯ ಇದ್ದೀನಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯದು. ಮತ್ತು ನಾವು ಬಹಳ ಬೇಸತ್ತಾಗಿ ನಾವು ಮೊನ್ನೆ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡಿದೆವು. ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಇವತ್ತು ಸೋಮವಾರ ದಿವಸ 11:30 ಅಧಿಕಾರಿಗಳು ಗೋಟಿ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿಂದು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು MLA ಯಾವುದೇ ಸ್ಪಂದಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಇನ್ನೊಂದು ಹೋರಾಟ ನಾವು ಹೋರಾಟ ಮುಖಾಂತರ ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಕನ್ನಡ ಪರ, ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಘಟನೆ ಪರ ಸಂಪೂರ್ಣ ನಮ್ಮ ಬಂಧುವರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಇನ್ನೂ ಅವರು ಯಾವಾಗೂ ಅವ್ರದ್ದು ಸಂಘಟನೆ ಅದನ್ನು ಇರಲಿ, ನಾನು ಅವರು ಕೂಡ ಬೆಂಬಲಿದ್ದಿರ್ತೀನಿ. ಇದು ಒಳ್ಳೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ವಿಷಯದಂತ ಅವರು ಗಮನ ಹರಿಸಿ ಅದು ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಕಷ್ಟ ತೊಂದರೆ ಅರ್ಥ ಮಾಡಿ ಇವರೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಗುಲ್ಬರ್ಗದಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬೆಂಬಲಿಗಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ನಾವು ಗಡುವು ಕೊಡ್ತೀವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ, ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಿಗೆ, ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರಿಗೆ. ಭಾಳ ಭಾಳಾದರೂ ಭಾಳಷ್ಟು ಒಂದು 15 ದಿನ ಗಡು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ 15 ದಿನದಲ್ಲಿ ಫುಟ್ಪಾತ್ ಮೇಲೆ ಜನಗಳು ಓಡಾಡಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಮತ್ತು ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಜೋನಲಿಯನ್ನು ಘೋಷಿಸಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಕುಡಿಯ ದೇವಸ್ಥೆ ಮತ್ತು ಸ್ವಚ್ಛಾಲಯ, ಏನು ಕಾನೂನು ಚೌಕಟ್ಟಿನ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳು ಬರ್ತಾವೆ ಅವೆಲ್ಲ ಒದಗಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು. ಒದಗಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಲ್ಲಿ ಅವರು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹೊಣೆಗಾರಾಗ್ತಾರೆ. ಮತ್ತು ನಾನು ಕೋರ್ಟಿಗೂ ಹೋಗಬೇಕಾಗ್ತದೆ. ಮತ್ತು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣ ಏನದ ನಾನು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಇದು ಉಗ್ರ ಹೋರಾಟದಾಗ ಮತ್ತು ಧರಣಿನೂ ಹಾಕ್ತೀವಿ. ಇದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಬಾರ್ದು. ಅವ್ರಿಗೂ ಕಾಯ್ದೆ ಏನು ಹೇಳ್ತದೆ ಕಾಯ್ದೆ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರು ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕಂತ ನಾನು ಅವ್ರಿಗೂ ವಿನಂತಿಸ್ತೀನಿ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ. ಇದು ಭಾಳ ವರ್ಷ ಆಯಿತು, ಭಾಳ ದುಃಖದ ಸಂಗತಿ ಇದೆ. ನಾವು 100 ಹೋರಾಟ ಮಾಡಿಯೂ ಕೂಡ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಅದು ಮರ್ಯಾದೆ ಇಲ್ಲ, ಸಂಘಿಗಿಲ್ಲ, ಸಾರ್ವಜನಿಕರು
काळजी इल्ल डे नल्मंत काटाचारक स्कीम इल्लिंद अधिकारी भाळष्टु ಹಳೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಎಲ್ಲ ಅನುಭವ ಇದ್ದರೂ ಅವರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿನ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಇಲ್ಲಿ ವರ್ಗಾಯಿಸಬೇಕು ಅಂತ ಮೇಲ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಕೆಲವು ದಿನ ಗಡು ಕೊಡ್ತೀನಿ ಎಲ್ಲ ತಳಮಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿ ಮೇಲ್ಮಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಇದು ಸಮಸ್ಯೆ ಏನು ಇವತ್ತು ಗೋಟಿ ಆಡ ಮೂಲಕ ಯುನತನ ಹೋರಾಟಲಿಂದ ಮನೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇದು ಮನೆಗೆ ಸ್ಪಂದಿಸಬೇಕು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳಿಗೆ ಏನದ ಅವಕಾಶ ಕೊಡಬೇಕು ಸರ್ಕಾರ ಏನು ನಿಯಮಾವಳಿ ಮಾಡಿದೆ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರ ಆ ಪ್ರಕಾರ ಅವರಿಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಇವತ್ತು ಮನೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅದು ಒಂದು ವೇಳೆ ತಪ್ಪಿದ್ರೆ ಅವರು ಹೊಣೆಗಾರ ನಮಗೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಕ ಇದು ಮಾಡಬೇಡದು ಅವಕಾಶ ಕೊಡಬೇಡದು ಅಂತ ನಾನು ಅವರಿಗೆ ವಿನಂತಿಸುತ್ತೇನೆ ಒಂದು ವೇಳೆ ಮಾಡಿದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಸಾವಿರಾರು ಜನರಿಗೆ ತೊಂದಕಿಸಿ ಜಿಲ್ಲಾ ಅಧಿಕಾರಿ ಬಲ್ಲಿ ಆಯುಕ್ತರ ಬಲ್ಲಿ ನಾನು ಹೋಗಲ್ ಕೂಡಬೇಕಾಗ್ತದ ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಮಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ ಇದಿಷ್ಟು ಇವತ್ತಿನ ಮನವಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳು ಏನು ನಾನು ಕೊಡ್ತಾ ಇದೀನಿ ಅದ ಪ್ರಕಾರ ಕೊಡಬೇಕು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೂ ಅನುಕೂಲ ಕೊಡಬೇಕು ಚಪ್ಪಲ ಬಜಾರ್ ಬಹಳ ದಟ್ಟಣಿಯದ ಅಲ್ಪಿಟ್ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಆಗ್ತಾವ ಬಹಳಷ್ಟು ರಾಬಡಿ ಇವು ಆಗ್ತಾ ಇದಾವ್ರಿ ಎಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಅದು ನಾವು ತಪ್ಪದಂಗ ಆತ ಸಾರ್ವಜನಿಕ ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಂಗ ಆತದ ಅದು ಚಪ್ಪಲ ಬಜಾರ ಜನತಾ ಬಜಾರ ಬಾಂಡೆ ಬಜಾರ್ ಕಿರಣ ಬಜಾರ್ ಚೌಕ್ ಪೊಲೀಷನ್ ಎಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲ ಜನಗಳಿಗೆ ತೆಗೆದು ನಿಗದಿಪಡಿಸಿದಂತ ಕೆಎಸ್ಆರ್ಪಿ ಕ್ಯಾಂಪ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಈಗ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಈ ಸ್ವರ್ಸಾಗಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳು ಯಾವುದು ಅವರು ಇವು ಮಾಡಿದಲ್ರಿ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಗೋಟಿ ಆಡ್ಲತ್ತಾರ ಅಂತ ಕೇಸಿ ನಾವು ಅವರು ಟೆಂಪಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಇವನತ್ತವನು ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಯ್ತು ರೀ ನಾವು ಈ ಕಾರಣ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರೆ ಮಾಡೋದು ಯಾವಾಗ ರೀ ವರ್ಷ ಸಂಚಾರದಲ್ಲ ಒಂದು ವರ್ಷ ಎರಡು ಹತ್ತು ವರ್ಷ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೂ 14-15 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಸರ್ಕಾರದ ನಿಯಮಾವಳಿ ಬಂದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಾಗ 14-15ದಾಗ ಬಂದಿದೆ 15 ಬಂದದಂದ್ರೆ 24 ಕಣದ 9 ವರ್ಷ ಆಯ್ತಲ್ರಿ ಇನ್ನೋರಿಗೆ ಯಾವುದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿಲ್ಲ ಇದು ದುಃಖದ ಸಂಗತಿ ಅದ ಅಂತ ನಾವು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಮಾಡಿದೆವು ಎಲ್ಲ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಘಟನಾದವರು ಬೆಂಬಲ ಎಂದು ಮತ್ತು ಇವತ್ತು ಹೋರಾಟ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ವಿನೋತನು ಇವ ಮನೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ ಮನೆ ಸ್ಪಂದಿಸಬೇಕಂತ ಮಾನ್ಯರಲ್ಲಿ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ